विद्या कामत आलेले आहेत तर आमच्या कार्यक्रमात स्वागत. तुम्ही जे दोन पदार्थ दाखवत आहे ते व्हेज आहेत नॉन व्हेज आहेत काय? व्हेजिटेरियन. दोन्ही व्हेज. त्यातला पहिला कुठला दाखवत? पहिला कारात्याचं हळहळ असं आम्ही कोकणीमध्ये म्हणतो. कशाचं? कारात्याचं म्हणजे कारल्याचं हळहळ असं. हळहळ असं आम्ही त्याला म्हणतो. कारल्याचं हळहळ. मग त्याचं साहित्य बघूया. चालेल. साहित्य: कारल्याच्या फोडी, गूळ, ओली मिरची, चिंचेचा कोळ, कडीपत्ता, मोहरी, हिंग. साहित्य बघून झालं आणि आता आपल्याला कारले जे आहेत ते तुम्ही अशा कारली उभी 2 इंचाचे तुकडे केले आणि त्याच्यानंतर ते मिठामध्ये घोळवून म्हणजे हे करून ठेवले आणि नंतर मीठ धुवून काढलं आणि आता मी ती तेलामध्ये परतून घेणार. त्याच्याने थोडा कडवटपणा कमी होणार त्याच्यामुळे. आता आपण कारली तेलामध्ये परतून घेऊया. आता फोडणी नाही, मसाला नाही, आता काहीच नाही. थोडीशी ही परतून घ्यायची आणि नंतर मग झाकून ती वाफेवरती थोडी शिजवून घे. ओके. आणि मग नंतर त्याला फोडणी घालायची. अच्छा. त्याचं चांगलं क्रिस्पी करायचं. जरा चांगली क्रिस्पी करून घ्यायची, थोडीशी लालसर अशी. हां. मग त्याच्यानंतर यायला लागलेलं आहे तो. व्हायला लागलेलं आहे. झाकण ठेवूया. हां, ह्याच्यावरती झाकण. मीठ पण नाही घालायचं कारण मीठ आपण ऑलरेडी लावलेलं होतं ह्याला, त्याच्यामुळे आता काही टाकायचं नाही आहे. आता मीठ वगैरे आता आपण झाकून ठेवूया. साधारण अशी 5 ते 10-7 मिनिटांमध्ये ही बरोबर शिजून वगैरे आणि क्रिस्पी कुरकुरीत होईल ती. बर, ठीक आहे, चालेल. मग तसं करून घेऊया आणि मग काय करायचं म्हणाल? मग त्याच्यानंतर आपण फोडणी करणार. फोडणी सगळं. बर, ठीक आहे. नंतर फोडणीची तयारी. कारलं जे आपण थोडस स्टर फ्राय केलं तर ते रेडी झालं आणि आता तेल परत आपण फोडणी करणार. ओके. मोहरी. मोहरी मोहरी चांगली तडतडली. आपण त्याच्यात कडीपत्ता टाकूया. हिंग. आता हिंग. हिंग ना थोडासा हायर साईडला टाकायचा. हिंगाचा वास छान येतो. आणि आता ओली मिरची. ओली मिरची सगळी टाकू. एवढी आपण हिरवी मिरची घालायची कारण ते तिखट असतं. तिखट, आंबट, गोड असं त्याची चव होते. अच्छा, बाकी काही तिखट नाहीये? नाही आहे त्याच्यात तिखट. त्याच्यामुळे मग कारल्याला त्याची जी आंबट तिखट वगैरे चव येते ना, त्याच्यासाठी म्हणून आपण ओली मिरची घालू. मस्त. ते आपण ऍक्च्युली झणझणीत छान असतं. झणझणीत होतं बरं. म्हणून मिरच्या पण मस्त अशा खमंग होत आहेत. आता त्याच्यावरती कारलं. आता त्याच्यावरती आपण कारलं टाकायचं. तेलात चवून घेतलेलं सॉलिड खमंग झालेली आहे. ठसकेदार फोडणी. फोडणी होते ठसकेदार. कोल्हापूरची वगैरे आहात का तुम्ही? नाही, आम्ही कारवारी कोकणी. कारवार कुमठा. कारवारचे आम्ही. अत्यंत सुंदर प्रदेश. अत्यंत सुंदर. सीशोर जवळ. येस येस. आता ह्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकूया. किती बघा? बस बस बस, जास्त नको. आता चिंचेचा कोळ आणि गूळ टाकायचं. चिंचेचा कोळ पण आपण जितकं तिखट केलं तर त्या तिखटाला सूट होईल इतकं चिंचेचा कोळ. म्हणजे दोन्ही हेही भरपूर लागणार. ते पण भरपूरच लागतो चिंचेचा कोळ पण आणि गूळ. गूळ पण आपण गूळ पण तेवढाच टाकायचा, थोडा जास्त. आणि आता हे चांगलं शिजून असं हे सगळं मिक्स करू. आता मीठ पण घालूया आपण त्याच्यामध्ये. आपण आधी ह्याला कारल्याला मीठ लावलेलं होतं त्याच्यामुळे थोडं अंदाजाने आपण तसं कमीच लागेल. कमी मीठ टाकायचं. आणि आता हे असं ढवळून पुन्हा आपण झाकण ठेवूया म्हणजे मग हा गूळ वगैरे वितळेल. आणि नंतर ते हे साधारणतः असं गोड लोणचं होतं तसं होईल ना? ते मस्तच आहे. ते तसं होईल. तसं होईल. असं ताजं फ्रेश असं मस्त एकदम. आणि हे पोळीशी वगैरे खायला. आणि आता दुपारी घरी पण आपण असतोच. काहीतरी आपल्याला हवं असतं की नाही चमचमीत तर थोडस घेतो. आम्ही सारे खवय्ये बघितलं ना की जे काही तोंडाला पाणी सुटतं तर त्याच्यामुळे ते काहीतरी चमचमीत खावासा वाटतच लगेचच. येस. आणि आता हे झालेलं आहे का अजून काही घालायचं? आता हे झालेलं आहे, पूर्ण तयार झालेलं आहे. आता हे थोडस आटेल जेव्हा ह्याचं पाणी हे शिजून झालं ना तर आपण बंद करायचं आणि मग हे
झालं हे थोडं पाणी आटलं की मग गॅस बंद करायचं. ऍडिशनल तुम्हाला अजून काही नाही घालायचं? नाही, काहीही घालायचं नाही. आणि आता हे जे आटल्यानंतर ते होतं ना, म्हणजे तो पाकासारखं होतं त्याचं, तर ते छुंदा किंवा मुरंबा वगैरे जसा असतो ना त्या पद्धतीने ते होतं. आणि ते महिनाभर पण टिकतं, म्हणजे महिना दोन महिने पण ते टिकतं फ्रीज मध्ये असं करून ठेवलं की तोंडाला जबरदस्त पाणी सुटलेलं आहे. कारण ते आंबट तिखट गोड असं होणार आहे. तर ते आता काय काय कसं कसं आणि कधी कधी काय घातलं आम्ही त्याचं साहित्य आणि कृती घ्या. कारल्याचं होळहोळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कारल्याच्या फोडी, गुळ, ओली मिरची, चिंचेचा कोळ, कडीपत्ता, मोहरी, हिंग आणि मीठ. कृती: कारल्याच्या तुकड्यांना मीठ लावून ठेवावं आणि नंतर ते धुवून निथळून घ्यावेत. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कारल्याचे तुकडे खरपूस परतून वाफवून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, कडीपत्ता आणि हिंगाची फोडणी करावी. त्यामध्ये ओली मिरची, वाफवलेले कारल्याचे तुकडे, पाणी, चिंचेचा कोळ, गुळ आणि मीठ घालून वाफवून डिश सर्व्ह करावी.